महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेनेचे शहर अधिकारी बाळा श्रीखंडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांचे लाडू तुला करून 80 किलो लाडू गोरगरीब नागरिकांना वाटप केले. तसेच शिवसेनेचे गणेश साळुंखे यांनी उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील पत्रकारांसाठी कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केले. यावेळी महापौर लीलाबाई अशान, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक धनंजय बोडारे, अरुण आशान, राजेंद्र शाहू, दिलीप गायकवाड, बाळा श्रीखंडे, सुशील पवार, दीपक साळवे व महिला आघाडीच्या शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जय महाराष्ट्र. आज कल्याण लोकसभेचे लोकप्रिय तरुण तडफदार खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. त्याच दृष्टीने आज उल्हासनगर शहरामध्येही लाडू तुला करून त्यांचा इथे आज कार्यक्रम आम्ही राबविला. त्याचप्रमाणे जे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे पत्रकार बंधू आपला जीव धोक्यामध्ये टाकून कोरोनासारख्या काळामध्ये आपले कर्तव्य बजावत होते, त्यांना कुठेतरी एक मानसन्मान या नात्याने आम्ही एक कोविड प्रतिबंधक किटचं वाटप कल्याण लोकसभा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच आमचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चीफ आमचे मंगेशजी चुटेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज वाटप करण्यात आलेले आहे. डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना उदंड आयुष्य लाभो हेच संपूर्ण उल्हासनगर शहराच्या वतीने आई जगदंबे चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी राबवलेले आहेत. कार्यक्रमापेक्षा या कल्याण लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने कार्यसम्राट म्हणून त्यांची ओळख आहे ते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढंच सांगेन की ह्यापूर्वी खासदार कधी दिसत नव्हते आणि त्यानंतर 2014 नंतर खासदारपदी निवडून आल्यानंतर खासदार लोकांमध्ये जाऊन कामं करतायत, विकासाची कामं करतायत. आपल्या सर्वांना माहिती असेल की कल्याण लोकसभेमध्ये मग खासदारकीचं दिल्ली सरकारचं काम असेल किंवा महाराष्ट्र शासनाचं काम असेल किंवा महापालिकेंचं काम असेल, ते काम छोटं मोठं काम लोकांचे गरजा पुरवण्याचं काम माननीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे हे करतायत. आपल्या सर्वांना सांगायला आम्हाला गर्व होईल की खासदारांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाकक्ष सुरू झालेला आहे. तो महाराष्ट्रभर 23 जिल्ह्यामध्ये काम करतो आहे सध्या आणि त्या वैद्यकीय मदत कक्षातून जे गोर गरीब जनता आहे त्यांच्या आरोग्याची जी काय सेवा करता येईल ती सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही मागच्या काही वेळा बघितलं, आम्ही आरोग्य शिबिर शाखेच्या माध्यमातून लावायचो, आरोग्य शिबिर लावायचो, परंतु वैद्यकीय कक्ष बाळासाहेब वंदनी बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्ष या कक्षाच्या माध्यमातून माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जे काही मेडिकल कॅम्प झाले ते कॅम्प असे कॅम्प ह्या ठिकाणी घेण्यात आले, शिबिरं घेण्यात आली की लोकांना खऱ्या अर्थाने ती मदत केली. नाहीतर पूर्वी शिबिर लावलं, चिठ्ठी लिहून दिली, गोळ्या बाहेरून घ्या, औषधं बाहेरून घ्या, पण आता असं न होता या टायमाला जे काही मेडिकल कॅम्प आम्ही लावले, मेडिकल शिबिरं लावली, ती लोकांना खऱ्या अर्थाने त्याची मदत झाली आणि ती वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाकक्ष ह्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करतं ते डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून. असे खासदार या आमच्या जिल्ह्याला लाभले. आम्ही सर्व शिवसैनिक आणि उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीनं सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो, त्यांना उदंड आयुष्य देव आणि त्यांच्या हातून अशीच लोकांची सेवा घडत राहू अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.